कारल्यामधील पौष्टिकता न घालवता सुद्धा अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात। तर सर्वात पहिल्यांदा कारल्याच्यावर असणारा काटेरी भाग सुरीच्या मदतीने हलक्या हाताने काढून घ्या। हे काटे बारीक आणि छोटे असतील तर काढून घ्यायचे नाहीत। नंतर सर्व कारली पाण्याने स्वच्छ धुऊन पातळसर कापून घ्या। तसं पाहिलं तर कारल्यामधील कोणताही भाग फेकून द्यायचा नसतो, परंतु यामध्ये असणाऱ्या मोठ्या बिया बऱ्याच व्यक्तींना खायला आवडत नाही, म्हणून अशा सर्व बिया काढून घ्या। नंतर हे मी तीन मोठे कांदे घेऊन त्यांच्या जाडसर फोडी करून घेतले आहेत। आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घाला। मोहरी छान तळतळल्यानंतर एक चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घाला। नंतर कांदे घालून मिक्स करा आणि मीडियम गॅसवर कांदे थोडे शिजवून घ्या। इथे कांदे जास्त शिजवून घ्यायचे नाहीत। तर हे बघा, अशा प्रकारे थोडे ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये कारल्याच्या सर्व फोडी घाला। सर्व छान मिक्स करा, जेणेकरून सर्व फोडींना तेलाची व्यवस्थित कोटिंग होईल। आता यावर झाकण ठेवून कारली शिजवून घ्या। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि अधूनमधून ढवळत राहा, म्हणजे कारली करपणार नाहीत। कारली पूर्णपणे शिजवायची नाहीत। तर हे बघा, अशा प्रकारे फोडी थोड्या सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या। आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालून यामधील कच्चेपणा निघेपर्यंत स्लो गॅसवर परतून घ्या। नंतर 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा गरम मसाला घालून मिक्स करा आणि साधारण 2 मिनिटे परतून घ्या। तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। तर हे बघा, यामध्ये घातलेले मसाले फोडींसोबत व्यवस्थित परतले गेले आहेत। आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करा। आता गॅसची फ्लेम मीडियम करून 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवल्याने टोमॅटो लवकर सॉफ्ट होऊन कारल्याच्या फोडीसुद्धा ओव्हरकुक होणार नाहीत। नंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घाला, मिक्स करा आणि फक्त 1 वाफ येईपर्यंत यावर झाकण ठेवा। नंतर कोथिंबीर घालून गॅस बंद करा। आपण यामध्ये जे कांदे, टोमॅटो आणि शेंगदाण्याची पावडर घालतो त्याने कारल्यामध्ये असणारा कडूपणा बॅलन्स होतो आणि त्यामुळेच कोणतीही एक्स्ट्रा प्रोसेस न करता सुद्धा ही भाजी अजिबात कडू होत नाही। तरीसुद्धा कारल्यामधील कडूपणा तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर त्यासाठी 5 ते 6 वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो। हे तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, त्यावर मी नक्कीच सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। पुन्हा भेटूयात, धन्यवाद।